इन्व्हेस्टिचर्स सेरेमनीत विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडतील असा विश्वास रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी कामोठ्यामध्ये व्यक्त करून लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल ही रयत शिक्षण संस्थेमधील एक नामवंत स्कूल आहे असे गौरवोद्गार काढले. तर शाळेचे चेअरमॅन आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पालकांना विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेशन करून त्यांच्या प्रगतीचे हिस्सेदार व्हायला पाहिजे असे आवाहन केले. कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये द्वितीय इन्व्हेस्टिचर्स सेरेमनी रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्कूलचे चेअरमॅन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सोहळ्यामध्ये क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या इन्व्हेस्टिचर्स सेरेमनी कार्यक्रमात शाळेचे मंत्रिमंडळ स्थापन झाले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जबाबदाऱ्या सांगण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचा शपथविधीही घेण्यात आला. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगरे, पीआरओ बाळासाहेब कारंडे, पनवेल महापालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, लोकनेते रामशेठ ठाकूर, इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्वप्नील म्हात्रे, शाळेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, शालेय कमिटी मेंबर आशाताई भगत, शाळेच्या पर्यवेक्षिका रुहल दुबे, मुख्याध्यापिका मुक्ता खाटावकर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य आविष्काराने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. म्हणजे नुसत्या वयाने नको, मोठा व्हायला शरीराने नको, तर त्याला मोठी पदं मिळावी त्या दृष्टीनं त्याचं ज्ञान वाढावं आणि त्याच्या दृष्टीनं त्याची ग्रेड वाढवावी, या ही आपली अपेक्षा असते. पालकांच्या मोठ्या अपेक्षाच असतात, किती मोठी असली तरी मोठी अपेक्षा नाही म्हणता येत. आपल्यापेक्षा मुलानं मोठं व्हावं, बापशी बेटा सवाई व्हावा, म्हणजे अशा पद्धतीचं जाता मग म्हणतो ना, तर तशा प्रकारे ज्ञानानं किंवा पदानं मोठा व्हावा ही आपली अपेक्षा असते. पैसे सर्वांनाच लागतात, कमवायचे असतात, पण सरांनी सांगितल्याप्रमाणे जो नुसते पैसे सांभाळतो तो मोठा नसतो, त्याचा योग्य वापर करतो ना तो मोठा असतो. आणि तशा दृष्टीनं म्हणून आपल्या मुलांना त्या चांगल्या सवयी लावायला वाटतं. आणि हे कधी जमेल तुम्हाला, याचा अर्थ इथं आपण दिलं कॅप्टन व्हाईस कॅप्टन, म्हणजे कॅप्टन व्हाईस कॅप्टन, कॅप्टन मोठा आहे व्हाईस कॅप्टनला लहान आहे, उंची जरी म्हणत ना आपण, अधिकारामानीने काय असतं, कॅप्टनचे अधिकार जास्त असतात. मॅने कल्चरल सुद्धा इन्चार्ज म्हणलेले आहेत, सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पाडलेल्या आहेत की हे स्कूल जे आहे ते स्कूल आज रयत शिक्षण संस्थेमधलं एक चांगलं नामवंत असं स्कूल आहे, या विभागाचं सुद्धा नामवंत स्कूल आहे. आपल्या मुलाला जर आपल्याला काही सांगायचंय, त्याला जर अधिकार वाढीनं आपल्याला काही सांगायचंय, तर आधी आपल्याला ते करता आलं पाहिजे. मग मुलाला सांगायचंय मोबाईल सोड, तर आम्हाला ते सोडता आलं पाहिजे. त्यामुळे सरांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे की एक दिवस टीव्ही बंद असला पाहिजे आठवड्यातला, आणि एक दिवस आपल्याला स्वतःला देखील मोबाईल बंद असला पाहिजे. जेव्हा आमचे आई वडील असं करू शकतात हे त्याला दिसेल, आपोआप तुम्हाला तो फॉलो करायला लागेल. आणि मला असं वाटतं की आपल्या मुलाच्या प्रगतीमध्ये जर आपल्याला बरोबरीचं हिस्सेदार व्हायचं आहे, त्यांनी 10वी झाल्यावर 12वी झाल्यावर ग्रॅज्युएट झाल्यावर असं म्हटलं पाहिजे भाषणामध्ये की आज जो मी काही आहे तो माझ्या आई वडिलांमुळे आहे, तर त्याला खरोखर मनातून ते आलं पाहिजे की माझ्या आई वडिलांच्या मी माझ्यापुढे जो आदर्श ठेवला त्यामुळे मला हे करता आलं. मला असं वाटतं की त्याच्या बरोबर त्याची पावलं आपण चाललो पाहिजे, आणि यासाठी म्हणून आजच्यापासून आपण त्याच्या प्रगतीतले हिस्सेदार व्हा असं आवाहन या निमित्तानं आपण सर्वांना करतो. मुलांपुढे मुलांना बसा म्हणायला सांगितलं पाहिजे, माझ्यापुढे बस, एक दोन तास माझ्यापुढे बस, वाचन कर, काय करतोयस ती माझ्यापुढे बसून कर, आईंना आज वेळ नाही. आज प्रत्येक पालकाच्या हातामध्ये घरामध्ये मोबाईल आहे, टी व्ही आहे, सगळी साधनं उपलब्ध आहेत, पण मुलांना द्यायला वेळ नाही. म्हणून मी सांगितलं की आठवड्यातून एक दिवस असा पाळा की त्या दिवशी आम्ही टी व्हीही बघणार नाही, त्या दिवशी आम्ही मोबाईललाही हात लावणार नाही. कारण आपण एक दिवस मोबाईलला हात नाही लावला तर जगात काही मोठं परिवर्तन होणार आहे असं मानायची काही गरज नाही. एक दिवस ट्राय करता येईल का पालकांना, हा जमेल का पालकांना, हे जमेल का एक दिवस मोबाईल पूर्ण दिवस बंद ठेवायचा, बघू काय होत आहे. बघा अजूनपर्यंत पालकांची इच्छा नाही मोबाईल सोडू वाटतं ना, आम्ही तर ह्याला नावच ठेवलं आहे. कसं आहे
एक मोबाईल जर मोबाईल नाही ना वाटला, दोन तास मोबाईल नाही वाटला तर पालक विचलित होत आहे. आज मुलांच्या वयात पालक गेले आणि बिचाऱ्याच्या पोराच्या वयात अपेक्षा धरतात की ह्याने मोठं बनलं पाहिजे आमच्यासाठी. पण पालक स्वतःला कुठे ॲडजस्ट करायला तयार नाही. मोबाईल जर वाढला नाही ना तर पालक फिरतात, माझा मोबाईल हरवला की काय, कुठे गेला. तो इतके पालक त्या मोबाईल इडेक्ट झाले. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की यासाठी तुम्ही दक्षता घ्या. आमच्या व्यवस्थेमध्ये आमच्या परीने आम्ही खूप छान प्रयत्न करतो आहे. ज्या ठिकाणी पालकांची वैचारिक क्षमता थांबते त्या ठिकाणी आमच्या शिक्षण व्यवस्थेची सुरुवात होते, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकेन.